नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कोण आपण? मी आहे डायरेक्टर सुभाष दही. सुभाष दही घई असत ते. घई बाद में रहता, पहले क्या रहता? दही रहता. उसको ऐसा घुसलेंगे तो उसमें से लोणी निकलता है, लोणी ऐसा तापेंगे तो फिर बाद में घी निकलता है. घी नहीं, घई. घई नहीं, अजीब बात. घाई नहीं सर. तुम्ही जितका वेळ थांबाल तितका वेळ थांबवते. एवढा मोठा शो तुमचा बाबा. चला आवाज येऊ द्या. सलमान खान आला ना, आम्ही कशाला घाई करणार आहे. तुम्ही डेली सोप बनवली? हो सर, मी स्वतः. याच्या आधी काय करायचं तुम्ही? मी दुधात पाणी मिसळायचं. आमचे मित्र म्हणाले, तुम्ही इतकं चांगलं दुधात पाणी मिसळता तर तुम्ही डेली सोप करा. म्हणजे आमची दूध डेअरी होती सर. अच्छा, तुमच्या आधी दूध डेअरी होती. काय सिरियलचं नाव आहे साधारण? खूप संपेल दुरावा. जब जुळून येती रेशीम गावठी. अर्थात होणार टुन्नमी. खतरनाक आहे सर. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime. मी आई आजी. आई आजी कमी भाऊ आजी जास्त वाटत तुम्ही. हाताची घडी काढा ते. हाताची घडी काढा. नको नको. मी सारख्या हाताची घडी घालून असतात, ते बरं नाही दिसत. नाही नको, लपड होईल. नको नाही, काढा तर हाताची घडी. काढू? काढा काढा, मी सांगतो काढा. ठीक आहे. नको नको. गाला. पण फार तर ह्या आहे शांताबाई बुचडे. शांताबाई बुचडे, हा ती ह्या आमच्या सिरियल मध्ये आई आजीचं काम करतात. त्या तुमच्या सिरियल मध्ये आई आजीचं काम करतात. वा वा, छान आहे. पण छोट्या पडद्याविषयी मग तुमचं काय म्हणणं आहे? छोटा पडदा खिडकीला तर लावच, कारण समोर तो सगळं दिसतो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे काय केलंय का अभिनयात वगैरे याच्या आधी? याच्या आधी काय केलंय तुम्ही साधारण? मी शेविंग केली बँकेत. बँकेत सेव्हिंग. सेव्हिंग म्हणजे म्हातारपणी नको तर पैसा साठवून ठेवलाय. सेव्हिंग केलेली आहे तुम्ही. मग आता सगळ्यांशी आपण गप्पा मारत बसा तुम्ही. माझं काय, मी सर कुठेही बसू शकतो. अच्छा, डायरेक्टर म्हटल्यावर सर. हा तर साधारणपणे आता सिरियल विषयी जाणून घेऊया. तुमची नवीन सिरियल येते गुलकंद केबल नेटवर्क वर सर. सिरियलच्या गोष्टी विषयी जाणून घ्यायचं. कोणीतरी गोष्ट सांगात मग. मी सांगू? सांगा. एक असतो लाकूड तोड्या, तो जंगलात जातो आणि तिची कुऱ्हाड पाण्यात पडते. काही कुराड. डायरेक्टर तुम्हाला काय अक्कल? तुम्ही तरी सांगा. मी सांगतो सर. काय राहते, आमची एक सिरियल आहे. त्या सिरियल मध्ये तीन हिरोना राहता आणि एक आई आजी राहते. आणि त्यामध्ये आई आजीचं जे कॅरेक्टर दाखवलं आहे ते अतिशय सोज्वळ पद्धतीचं आणि हे म्हणजे एकदम असं सांस्कृतिक वगैरे असं हे सोज्वळ दाखवलं. सोज्वळ सोज्वळ. हा त्यांना अर्थ कळतो का सोज्वळचा? सोज्वळ कळत का? गरीब गरीब म्हणजे हातबल. हातबल अच्छा, हात नका आलो. हातबल म्हणजे गरीब. गरीब दाखवलं असं दिनवाना. गरीब गरीब एकदम. गरीब गरीब एकदम. गरीब एवढी गरीब नाही रे. मस्त मस्त. तर हे अशी सर आई आजी राहते. तर आई आजीला तीन मुले राहतात, आदित्य श्रीजय. अच्छा, तीन वेगवेगळे आहेत. हा वेगवेगळे आहेत. हा हा, खतरनाक खतरनाक. बोलवा त्यांना, पण त्यांच्याशी गप्पा मारूया. हिरो हिरो वेगळाच आहे सर. हिरो हिरोला हिरोला बोलू का? हा बोलवा त्याला. हा ये रे आय श्री. अरे बापरे, डेंग्यूचा डास आला वाटत. फार झालं पाहिजे साप डेंग्यू. प्रोड्युसर आहे ना सर? प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर आहे ना. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सर. प्रोड्युसर हाच हिरो आहे. हा सर, हिरो सर. बसा बसा, तुम्ही तुमच्याशी नंतर गप्पा मारतो. प्रत्येकाशी बोलायचं मला. बसा. मी एकदा तुम्ही काय
करत होतात यासाठी काय विशेष तयारी? म्हणजे मी सकाळी मेकअप करायचे, मग नाश्ता, मग मेकअप, मग ब्लॅक टी, मग परत मेकअप एकदा, मग लंच आणि मग परत मेकअप, आणि ह्या सगळ्यात मग जर का वेळ मिळाला अस मला जरा तर मग मेकअप. डायलॉग साठी तुम्ही काय करायचा? रिटेक का? म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे ना शेवटी, आउटपुट महत्वाचं, चांगलं पाहिजे. अच्छा, म्हणून रिटेक तुम्ही करता. या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत. सुयश पासून मी सुरुवात करतो. स्ट्रॉबेरी नाटकाचं नाव आहे. नाटकाचं कथानक काय, आम्हाला काय बघायला मिळणार आहे नाटकात? मी रवी प्रकाश नावाचा एक कवी लेखक असा एक कॅरेक्टर करतोय, आणि त्याच्या त्या जगातली त्याची सगळ्यात जवळची अशी त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करणारी जान्हवी, तिचा त्याला कधी विसर पडलाय हे त्याला कळत नाही त्याच्या त्या सगळ्या प्रवासात, आणि तरी सुद्धा तो आयुष्य जगतोय, त्याला असं वाटतंय की ही आपल्यासोबत कायम असणार आहे, आणि जेव्हा ती त्याला सोडून जाते तेव्हा त्याचा होणारा एक उद्रेक, आणि त्यानंतर त्या कॅरेक्टर मधला एक काय म्हणतात व्हायलंट रूप बाहेर येतं. मी तो खूप पॅशनेटली इंटेन्सली प्रेम करणारा एक तरुण आहे, आणि नाटकामध्ये हे कॅरेक्टर करण्याची मजा खूप जास्त येते, कारण याच्या एक्झॅक्ट अपोजिट जय होता. जय खूप समजून खूप प्रेमानी आणि असा संयमाने सुरुवात झाली. दाढी वाढवण्याचं वेगळं कारण, लुक बद्दल म्हणजे मला खर तर कंटाळा आला होता खूप, रोज दाढी शेवगुरु, आणि कधीतरी चला वायू त्याच्या मंचावर यायचोच होतो. तो जिलेटचं शेव्हिंग किट मला इथे तरी होईल मला म्हणून मी दाढी वाढवली की मला इथे आल्यानंतर निदान देणार. आता लगेचच आम्ही देणार आहोत कारण मनापासून तो आलेला. बहुतेक तुला कळलेलं दिसत नाहीये मी इथे का आलो होते. नाही, थेट विषयाला हात घालतो. दुःखापेक्षा ना चीड जास्त आली होती तुझी. हा म्हणजे दुःख चाललं असतं ग, लिहिणार आहे मी. आय एम सॉरी, पण चीड आली होती तुझी. तुला कल्पना आहे का गेल्या वर्षभरात तू माझं काय केलंयस त्याची? सतत सतत तुझा चेहरा आठ वर्ष रात्र खायला उठते. हा पाऊस सुरू झाला ना की पिसाटून जातो मी. सुधरत नाही मला काय करायचं ते. जितका प्रेम केलं ना जान्हवी तुझ्यावर त्यापेक्षा कितीतरी जास्त तिरस्कार करतो मी तुझा. आय हेट यू, आय हेट यू जान्हवी, आय जस्ट हेट यू. ओरडू नकोस. घेतला मी निर्णय मला हवा होता तसा. काय कळलं रे मी तुला, आणि का सांगावं मी तुला मी हे असं का केलं म्हणून? बुद्धिमान आहेस ना तू, तर मग समजून का घेत नाहीस की तुझ्या समाधानासाठी सांगू मी तुला. आजही डोळा लागण्यापूर्वी मला तुझाच चेहरा आठवत असतो. आजही तुझ्या कवितेत मी मलाच शोधत असते असं सांगू? जगते रवी मी सोयी सोयीनी, कारण तशी जगले नसते ना तर स्वप्नांमध्येच वाहून गेले असते रे. नाही डोंट माइंड, पण स्वप्न आणि प्रॅक्टिकल याचा बॅलन्स तुला कळतच नाही. अरे स्वप्नातून जाग आल्यावर माणसाने डोळे बंद करून पुन्हा त्याच स्वप्नात छेडायचा अट्टहास करायचा नसतो. तेजश्री आता तुझ्याकडे येणार आहे. सुरुवातीलाच उल्लेख झाला की तुझ्या नाटकामध्ये शर्मन जोशी हे नायक आहेत आणि त्याच्याबरोबर तुला काम करायला मिळतं. हिंदी पण नाटक असल्यामुळे भाषा हिंदी झाली. मग तुझा जो एक फेमस डायलॉग होता काही ही श्री, तसं त्याच्याबरोबर कधी झालं का? कुछ भी ह शर्मन असं? नाही, त्याच्या केसमध्ये काही ही श्रीच होऊ शकतं कारण मी त्याच्याशी मराठीतच बोलते. हो, पण साधारण मग कथानक काय नाटकाचं, आम्हाला काय बघायला मिळेल? की ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरची स्टोरी आहे. या नाटकामध्ये हे दोघं ऍक्सिडेंटली भेटतात. ते दोघंही आपल्या संसारात खूप सुखात आहेत. त्यांचे त्यांच्या पार्टनर्सकडून कुठलेही कंप्लेंट्स नाही आहेत. रॅदर ते एकमेकांशी फक्त पार्टनर्सबद्दलच मॅक्सिमम गप्पा मारतायत असं हे थ्रूआउट नाटकात घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण तरीही त्या दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी फिलिंग्स निर्माण होतात ॲक्सिडेंटली का होईना, आणि त्याच्यावर ते एक एकमेकांना अनसेट कमिटमेंट्स करतात की आपण दरवर्षी ह्याच दिवशी इथेच 24 तास एकत्र घालवायचे, आणि फक्त स्टेजवर आपण दरवर्षी नाही दाखवत, आपण 5-5 वर्षानंतरचं त्यांची भेट दाखवतो. त्यामुळे मग तो कालखंड असा 30, 35, 40, 45, 50 आणि 55 असा घडतो. पण मज्जा येते, खूपच वेगळा अनुभव आहे. वा वा. पूर्ण एपिसोड पहा C55.